नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत 12 जानेवारी 2024. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पीक आहे उडीद, जात आहे काळा. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 7,600 रुपये, किमान राहिलेत 7,200 रुपये आणि सरासरी राहिलेत 7,410 रुपये. तर पुढील पीक आहे करडई, जात आहे सफेद. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 4,102 रुपये, किमान राहिलेत 4,102 रुपये आणि सरासरी राहिलेत 4,102 रुपये. तर पुढील पीक आहे गहू, जात आहे 2189. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 3,700 रुपये, किमान राहिलेत 2,600 रुपये आणि सरासरी राहिलेत 3,110 रुपये. तर पुढील पीक आहे ज्वारी, जात आहे पांढरी. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 3,400 रुपये, किमान राहिलेत 2,410 रुपये आणि सरासरी राहिलेत 2,770 रुपये. तर पुढील पीक आहे ज्वारी, जात आहे पिवळी. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 4,500 रुपये, किमान राहिलेत 4,500 रुपये आणि सरासरी राहिलेत 4,500 रुपये. तर पुढील पीक आहे तूर, जात आहे पांढरी. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 8,900 रुपये, किमान राहिलेत 8,420 रुपये आणि सरासरी राहिलेत 8,800 रुपये. तर पुढील पीक आहे तूर, जात आहे लाल. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 9,101 रुपया, किमान राहिलेत 8,000 रुपये आणि सरासरी राहिलेत 8,816 रुपये. तर पुढील पीक आहे सोयाबीन, जात आहे पिवळा. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 4,732 रुपये, किमान राहिलेत 4,501 रुपया आणि सरासरी राहिलेत 4,700 रुपये. तर पुढील पीक आहे हरभरा, जात आहे लाल. प्रमाण आलेल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत 5,200 रुपये, किमान राहिलेत 4,310 रुपये आणि सरासरी राहिलेत 4,850 रुपये. तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव. आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.